फक्त निवडून देऊन चालणार नाही. आली रे आली रे नापूरची बारी आली. आता फक्त लय भारी आणि नानांना इथून निवडून देऊन वैजनाथ सरांनी सांगितलं की त्यांच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला त्यांना निवडून द्यावं लागेल. आणि ज्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहात, गेली चार तास इथं तुम्ही या सभेला उपस्थित आहात आणि चार तास ज्या शांततेनं आपण इथं उपस्थित आहात त्याचं एक महत्वाचं कारण होतं की ही जी स्क्रीन इथं लागली त्या स्क्रीनच्या माध्यमातून या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या श्री साहेबांनी इथं संवाद साधला. चार तास साहेब इथं बोलत होते आणि तुम्ही त्यांना ऐकत होतात आणि प्रत्येक भाषणामध्ये तीन भाषणं इथं होती. आपल्या टाउन हॉलच्या सभेचं प्रचार वाढवण्याचं नारायणाचं भाषण होतं, दसऱ्याच्या सभेचं भाषण होतं, अमित भैयाबद्दल सांगितलेलं दयानंद कॉलेजचं भाषण होतं. ही सगळी भाषणं आपण ऐकली आणि त्या माध्यमातून साहेबांनी हेच सांगितलं की जर लातूर ग्रामीणची सीट लातूर शहराच्या मतदारसंघापेक्षा लीड मध्ये पुढे जाईल याच्यापेक्षा जास्त आनंद मला होणार नाही. आणि त्यासाठी सगळी जबाबदारी आता मतदार बांधवावर आपण सोडलेली आहे. साहेबांनी ही जबाबदारी तुमच्यावर सोडलेली आहे. विकास काम बरेच झाले. रेना कारखान्याचा आपण तिथं पाडा पाचला. रेना कारखान्याच्या माध्यमातून जे काही विकास या भागात परिसरात गेली 11 वर्ष चांगल्या पद्धतीने कारखाना चालू आहे, शेतकऱ्यांना भाव देण्याचं काम चालू आहे. एक मोठा परिवार प्रत्येक गावामध्ये सभासद असतील, सभासद नसले तरी त्यांचा ऊस घेतला जातो. एक चांगली संस्कृती आपल्या कारखान्याला आहे, चांगला भाव आपला कारखाना आपल्याला मिळून देतो. रेणापूरमध्ये सर्जेराव बाबा संजय गांधी निराधार योजनेचे कमिटीवर आहेत, त्यांच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पगारीचं काम. मला आनंद वाटतो की सगळ्यात जास्त पगारीचं काम